नमस्कार, मी वैद्य अतुल घोगरे। ऑक्टोंबर महिना सुरू झाला आहे। आता या ऑक्टोंबर महिन्यामध्ये ऑक्टोंबर हीट आपण ऐकतो ना, उन्हाचं प्रमाण भरपूर असतं। मग आता या ऑक्टोंबर महिन्यामध्ये काय काळजी घ्यायची, काय आहार विहार करायचा ते थोडक्यात समजून घेऊयात। ऑक्टोंबर महिना म्हणजे शरद ऋतू सुरू झाला आहे। वर्षा ऋतू संपला आणि शरद ऋतू सुरू झाला, म्हणजे पावसाळा आता संपत आला आणि थोडीशी उन्हाची सुरुवात झालेली आहे। वर्षा ऋतूमध्ये काय होतं, पित्ताचा संचय होतो, पण बाहेरच्या थंड गुणामुळे, शीतगुणामुळे, पावसामुळे या पित्ताचा प्रकोप मात्र होत नाही। पण ऑक्टोंबर ऋतूमध्ये मात्र त्याला उन्हाची जोड भेटते, उष्णतेची जोड भेटते आणि या शरीरात साचलेलं जे पित्त आहे ते एकदम उफाळतं आणि पित्ताचा प्रकोप या ऋतूमध्ये होतो। आपण बोलण्या चालण्यातसुद्धा ऐकतो की जीवेत शरद शतम, म्हणजे एवढं ह्या शरद ऋतूचं महत्त्व आहे, 100 शरद ऋतू पाहावे असा याचा अर्थ होतो। असंच वाक्य आपण जीवेत ग्रीष्म शतम, जीवेत वसंत शतम असं कधी ऐकत नाही, कारण या शरद ऋतूला ना रोगाची जननी म्हणजे रोगाची माता म्हणतात। अनेक रोगांचा उद्भव या शरद ऋतूमध्ये होतो। असं काय घडतं तर त्याचं कारण असतं पित्त प्रकोप आणि चुकीचा आहार विहार। योग्य पद्धतीने आहार विहार आणि ऋतुचर्या पालन केली तर अनेक आजारांपासून आपल्याला आपला बचाव होत असतो। शरद ऋतूमध्ये होतं काय की शरद ऋतूमध्ये शरीरामध्ये पित्ताचा प्रकोप झालेला असतो। काही विशिष्ट आजार किंवा काही लक्षणं या ऋतूमध्ये अधिक प्रमाणात जाणवतात। ती म्हणजे हातापायाची तळव्यांची आग होणं, म्हणजे जळजळ होणं, डोळ्यातनं वाफा निघाल्यासारखं अगदी वाटतं, डोळ्याची जळजळ होते, लघवीला पिवळसर होणं किंवा लघवीला होताना जळजळ होणं, त्याचप्रमाणे अधिक प्रमाणात घाम येणं, अधिक प्रमाणात तहान लागणं, ऊन अधिक बाहेर पडलेलं असतं, थोडीशी त्वचा काळवंडणं उन्हामध्ये जास्त प्रमाणात गेल्यामुळे, असं काही लक्षणं जाणवतात। आहार विहार जर थोडंसं तेलकट तुपकट जरी झाला तरी हायपर ॲसिडिटीसारखं लक्षण उद्भवतं, छातीत जळजळ होणं। आता होतं काय, ॲसिडिटी झाली की आपण मग घेतो ॲसिडिटीची गोळी, ॲसिडिटी कमी करणारी गोळी। ॲसिडिटी तर थांबल्यासारखं वाटतं आपल्याला, पण त्या शरीरातलं जे पित्त असतं ते कुठे जातं, ते पित्त शरीरात साचून राहून तिर्यक गतीने त्वचेमध्ये जातं आणि त्वचेमध्ये पित्ताचा अधिक प्रमाणात प्रकोप होऊन तिथे अनेक त्वचेचे विकार उद्भवतात, जे लॉंग टर्म दीर्घकालीन समस्या उभी करतात। अनेक ॲलर्जीचे विकार त्वचेचे या प्रकोपित पित्तामुळे होतात। त्यामुळे ॲसिडिटी होऊच नये हे बघणं अत्यंत आवश्यक असतं। मग आता या शरद ऋतूमध्ये, या ऑक्टोंबरमध्ये काय काळजी घ्यावी, काय आहार घ्यावा ते आपण थोडक्यात समजून घेऊया। पित्त प्रकोप झालेला आहे पण अग्नी मात्र मंद आहे, म्हणजे खाल्लेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित होत नाही आहे, त्यामुळे पचाला हलका, लघु, सुपाच्य असा आहार शरद ऋतूमध्ये घेणं अपेक्षित असतं। त्याचबरोबर या सर्वांसाठी एक मस्त औषध म्हणजे तूप। तूप, देशी गाईचं तूप हे या पित्ताचं सर्वश्रेष्ठ औषध आहे। म्हणजे काय हे तूप काय करतं, तर जे तूप आहे ना ते पित्त तर शमन करतं पण अग्नी मात्र वाढवतं, म्हणजे खाल्लेल्या अन्नाचं पचन करायला हे तूप कारणीभूत ठरत असतं। त्याचप्रमाणे जे शीतगुणाचे पदार्थ आहेत, म्हणजे दूध, तूप, लोणी, आवळा, त्याच्यानंतर खस, वाळा, असे थंड गुणाचे पदार्थांचा आहारामध्ये समावेश करणं आवश्यक असतं। त्याचबरोबर पचायला हलके पदार्थामध्ये गव्हाचा पदार्थ आपण खाऊ शकतो, गव्हाची पोळी खाऊ शकतो, ज्वारीचा वापर करू शकतो, जवस वापरू शकतो, हे धान्य संदर्भात आपण वापर करू शकतो। त्याचबरोबर रात्रीचं जागरण शक्यतो या ऋतूमध्ये टाळणं अपेक्षित असतं, त्यामुळे पित्त प्रकोप अधिक प्रमाणात वाढतो। त्याचबरोबर शरद ऋतूमध्ये जेव्हा आपण बाहेर जातो, ऊन भरपूर पडलेलं असतं, आपल्या त्वचेचं रक्षण होईल असं काही सनकोट वगैरे वापरणं अत्यंत अपेक्षित आहे, कारण सूर्याचा ऑक्टोंबर हीटचा खूप जास्त परिणाम त्वचेवर होत असतो। त्वचा काळवणं हे समस्या खास करून स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात आढळते। आता जसं आपण धान्यांबद्दल बघितलं तर फळं कुठली वापरावी, तर सीताफळ, त्याच्यानंतर आवळा, कलिंगड अशी जी थोडीशी पाणीदार फळं आहेत ही या ऋतूमध्ये समावेश करावा। भाजी वापरताना जे दुधी भोपळा असेल, कारलं असेल, पडवळ असेल, कडुलिंबाची पानं असं गोष्टीचा, म्हणजे जे कडू, तुरट असे जे पदार्थ आहेत
जे पित्त शमन करतात यांचा आहारामध्ये समावेश करणं अत्यंत अपेक्षित असतं. एक विशिष्ट बघायचं झालं तर मधुर रस म्हणजे गोड रस, तुरट रस आणि कडू रस या तीन रसांचं आहारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सेवन करणं गरजेचं आहे, म्हणजे जे वाढलेलं पित्त आहे त्याचं शमन होतं. त्याचबरोबर पंचकर्म करायचं झालं तर शरीर शुद्धीसाठी विरेचन कर्म पित्तम विरेचय हे वाक्य लक्षात ठेवा. विरेचन करणं गरजेचं आहे. विरेचनाने जे शरीरामध्ये साचलेलं पित्त आहे ज्याचा प्रकोप झालेला आहे आता शरद ऋतूमध्ये, ते विरेचनाद्वारे हे पित्त शरीराच्या बाहेर काढलं जातं आणि तिथून आपल्याला अनेक आजारांचा बचाव या ऋतूमध्ये होत असतो. आता काय खायचं हे समजून घेतलं, आता काय नाही खायचं हे पण समजून घेणं गरजेचं आहे. अजून थोडी माहिती आपण शरद ऋतूबद्दल पाहूयात, या ऑक्टोबर हीटबद्दल पाहूयात. ही माहिती आपण पुढच्या भागामध्ये चर्चा करूयात. धन्यवाद.